वास्तवात राहून राहून असं वाटतंय की बाळासाहेब आपल्यातच आहेत, पण खरंच साहेब असे तर काय बोलले असते, आज काय विचार मांडले असते, ऐकूया. जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि माता, झालं बोलो मी आता. अरे काय एवढे फटाके वाजवता रे, मी भाषणात कमी फटाके फोडतो का? आणि आता आपल्याला फटाकेच फोडत नाही बसायचंय, फक्त या भ्रष्टाचारी लोकांना आधी फोडून काढायचंय. माझं लक्ष आहे, लक्षात ठेवा. देशाचा काय विकास झालाय बघतोय मी. सध्या तरी लोकसंख्याच वाढलेली दिसते. कोणामुळे वाढली? या नेत्यांमुळेच वाढली. नाही, गैरसमज करून घेऊ नका. या नेत्यांनी लोकांना कामं दिली नाही, बेरोजगारी वाढली, मग लोकांना करण्यासारखं काही नसल्यामुळे लोकसंख्या वाढली. लोकसंख्या तिकडे घराघरात वाढते आणि आपण इकडे रस्त्यावर सूचना लिहितो, वेगावर नियंत्रण ठेवा. घरावर पाट्या लावाव्या लागतील आता, वेगावर नियंत्रण ठेवा. जगात आपल्या कशाच्या बाबतीत पहिला नंबर येतोय तर लोकसंख्येच्या. हा असला विकास आवरावा लागणार आहे आता. चांगले रस्ते नाही, पूर्ण वेळ वीज नाही, स्वच्छ सोडा प्यायला पुरेसं पाणी सुद्धा नाही, तरी या देशाची लोकसंख्या सगळ्यात जास्त. विचार करा, आपली माणसं किती सहनशील असतील. पण हे सहनशील असणं कौतुकाचं नाही, वाईट आहे. किती वर्ष झाले तो काश्मीर प्रश्न सोडवतोय आपण. अरे जरा सैन्याला मोकळीक दिली असती तर पाकिस्तान लाहोर आम्हाला परत द्या म्हणून रडत बसला असता. पण आपण बॉम्बस्फोट सहन करतो, संसदेवर हल्ला सहन करतो, पुन्हा कसाबला मारलं की आपल्याच काही लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. अरे तुझ्या घरी पाणी येत नाही त्याचं बघ, कसाबचा कुठे पुळका येतोय तुला? काही लोकांना कायम कशावर तरी ओरडायचं असतं. कुत्रे खूप झालेत म्हणून पण बोंबा मारतात, कुत्र्यांना इंजेक्शन दिले तरी बोंबा मारतात. या अशा लोकांमुळे मोकाट कुत्रे वाघासारखे फिरताना दिसतात आणि वाघांची संख्या कमी होत चालली आहे. जंगलातल्या वाघांची संख्या कमी होत असली तरी माझे वाघ मात्र अजूनही लोकांच्या मदतीला धावून जातात, याचं मला कौतुक वाटतं. रात्री बेरात्री कुठल्याही महिलेला मदत लागली, कुठल्याही गरिबावर अन्याय होत असेल तर माझे वाघ धावून यायला पाहिजेत. सत्ता कुणाचीही असो, राज्य आपलं आहे असं वागा. एकेकाळी बंगाल, सुरत, राजस्थान तिकडे उत्तरेत मराठी माणसाची दहशत होती, मराठ्यांच्या नादी लागत नसत. आज काय परिस्थिती आहे? दिल्लीचं राज्य मराठ्यांच्या जीवावर चालायचं आणि आता गल्लीत अडचण झाली आहे मराठी माणसाची. मुंबईत काही ठिकाणी मराठी उमेदवार देऊ नका, मराठी माणसांची संख्या कमी आहे म्हणतात. त्या 105 हुतात्म्यांना हा असा महाराष्ट्र पाहिजे होता का? मी मराठी माणसाचा विषय काढला की काही शाणे म्हणतात तुम्ही फार संकुचित विचार करता, देशाचा विचार केला पाहिजे. अरे देशाचा विचार करायचा तर आधी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे. मला सांगा, आज युरोपातले देश अमेरिका का बाहेरच्या लोकांना यायला मनाई करतायत? मी जी भाषा बोलायचो तीच आज अमेरिका बोलते. आधी आमच्या लोकांना नोकरी द्या मग भारतीयांना, असंच अमेरिकेत म्हणतायत. मग मी काय चुकीचं बोललो? तो तुमचा ट्रम्प मी लाल तोंडाचा माणूस पहिल्यांदाच पाहिला. तो आता विजा देत नाही बाहेरच्या लोकांना. आपल्या माणसांचे प्रश्न आधी सोडवावे लागणार. आपल्या बायकोची साडी फाटली आहे आणि तुम्ही शेजारणीला शालू घ्यायला निघालात तर बरं दिसेल का? आपलं पोरगं मुडदूस झाल्यासारखं दिसतंय आणि लोकांच्या लेकरांसाठी व्यायामशाळा बांधून द्यायची यात काही अर्थ आहे का? आधी आपल्या पोरांकडे लक्ष दिलं पाहिजे. मी तेच सांगत आलो, मी तुमच्यासाठी काय केलं काय नाही केलं हे तुम्ही ठरवायचं. मला फक्त एक गोष्ट माहीत आहे, मी तुम्हाला एक नाव दिलं, ठाकरे. या नावावर तुम्ही महाराष्ट्रात अरेला कार्य करू शकता.
कुणी दादागिरी करत असेल तर त्याला उत्तर द्यायला बिनधास्त ठाकरे नावाचा वापर करण्याचा हक्क तुमचा आहे. इतर पुढाऱ्यांच्या डोक्यावर केस नसतील तेवढ्या केस माझ्यावर कोर्टात होत्या. कोर्टात जायची फार वेळ आले नाही, पण जनतेच्या न्यायालयात मात्र नेहमी उभा राहिलो. लोक म्हणाले जीवाला धोका आहे, सभा घेऊ नका, पण सभा घेतल्या नसत्या तर जगूच शकलो नसतो. लाखोंची गर्दी हीच माझी ऊर्जा होती. लोक म्हणायचे तुम्ही फार जेवत नाही. ज्याला जनतेचं एवढं प्रेम मिळतं त्याला फार जेवायची गरज नसते, आणि फार खाणारी माणसं मला आवडतच नाही. डायनिंग टेबलवर असो किंवा सरकारी कचेरीत मला खूप काही करायचं होतं, पण संघटना बांधण्यात खूप वेळ गेला. सगळ्यात जास्त वेळ माझा हे घाणेरडं राजकारण समजून घेण्यात गेला. खरं सांगायचं तर मला राजकारण कधी कळलंच नाही. डावपेच तर सोडून द्या, मी फक्त निर्णय घ्यायचो. झोपडीतल्या लोकांना घर मिळालं पाहिजे असं वाटलं, घेतला निर्णय. स्वस्तात झुणका भाकर मिळाली पाहिजे असं वाटलं, घेतला निर्णय. चर्चेबिर्चेत मला इंटरेस्ट नव्हता. अरे, नेत्याने चर्चा करायची नसते, काम करायचं असतं. मला अभिमान आहे की सगळ्यात जास्त रक्तदान करणारी, लोकांसाठी रस्त्यावर उतरणारी माझी माणसं आहेत. आजकाल जो उठतो तो विधानसभेत भांडायची स्वप्न पाहतो, पण जो लोकांसाठी रस्त्यावर भांडतो तो माणूस मला माझा वाटतो. मी रक्त आटवलंय आणि मराठी माणसामध्ये स्फुल्लिंग पेटवलंय. बाकी काही केलं नाही, करायची गरज नाही, कारण एकदा मराठी माणूस पेटून उठला की अटके पार झेंडा रोवतो हे सगळ्यांना माहिती आहे. मी हे राजकारण, पक्ष, सत्ता याच्या पलीकडे तुमच्याकडे बघतो. राहून राहून मला एकच वाटतं की संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर मराठी नेत्यांचं राज्य आलं, पण मराठी माणसांचं राज्य यायला आपल्याला अजून खूप कष्ट घ्यायची गरज आहे. मी तुमच्यात आहे. शिवाजी महाराजांच्या या राज्यात मी जन्मलो, मराठी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवला, आणि आजही लोक माझी आठवण ठेवतात याचा मला अभिमान आहे. लोक आयुष्यभर माझ्याकडे काम घेऊन यायचे. भेटायला येणारा प्रत्येक माणूस काहीतरी काम घेऊनच यायचा. आज मी तुम्हाला एक काम सांगतोय. स्वामी विवेकानंद माझे आदर्श होते. आज माझ्या महाराष्ट्रातून स्वामी विवेकानंदासारखा एक तरी तरुण निर्माण व्हावा जो या जगाला खरं हिंदुत्व काय आहे हे समजवून सांगेल, खरा हिंदुस्तान काय आहे हे सांगेल. आज कधी नव्हे ते हिंदुत्व आणि हिंदुस्तान या गोष्टी जगाला नीट समजवून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. हिंदुस्तान म्हणजे जगाला तत्वज्ञान, गणित, आयुर्वेद आणि खगोलशास्त्रासारख्या अनेक विषयात मोलाचे ज्ञान देणारा देश, एकेकाळचा समृद्ध असा व्यापारी देश. मला खात्री आहे या गोष्टी टिळक, आगरकर, हितवादी, फुले, आंबेडकर असा सुधारणेचा वारसा असलेला माझ्या महाराष्ट्रातला तरुणच करू शकतो. हिंदुस्तान महासत्ता होईल तेव्हा त्यात सगळ्यात मोठा वाटा माझ्या महाराष्ट्राचा असेल हा मला विश्वास आहे, आणि तुम्ही तो नक्की पूर्ण करून दाखवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.